त्यांना धनधान्य उदंड, त्यांना पीक पाणी हो आणि ते अगदी सुजलाम सुफलाम हा महाराष्ट्र हो, हे साकडं मी तुकोबारायांच्या चरणी घातलं. तर आषाढी एकादशीची पुढची महापूजा हे महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते जे आता आहेत ते आदरणीय अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊन महाराष्ट्राच्या आषाढी वारीचा मान त्यांना पूजेचा मिळो. त्याच्यामुळे आळंदीत जे घडवल्या गेलं त्याचं प्रतिउत्तर, त्याचं प्रायश्चित्त नक्कीच यांना भोगावं लागेल. इथे देव पालखी सहज विचारतो वारीच हो, तेच 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 विचारता. मी वारीची मोठी परंपरा आपल्या महाराष्ट्राला आहे, 400 वर्षाची जुनी परंपरा जगद्गुरु संत तुकोबारायांच्या पालखी परंपरेला आहे आणि अनेक वर्ष माझे वाडवडील सुद्धा अशा छोट्या दिंडीमध्ये कुठेतरी वारकरी म्हणून यायचे आणि यावर्षी मी स्वतः विशाल महाराज मोरे यांच्याशी जे देहूचे विश्वस्त माझे मित्र सहकारी पण आहे, इच्छा व्यक्त केली होती की पालखी प्रस्थान सोहळा ज्या दिवशी देहूवरून असतो त्या दिवशी आम्ही येऊ. त्या दिवशी आमचं येणं झालं नाही आणि नंतर एक संकल्पना आमची पुढे आली की अलीकडच्या काळामध्ये वारीतही जातीयवादी प्रदूषण व्हायला लागल्यामुळं तुकोबारायांनी जो सोपा धर्म सांगितलेला आहे अगदी मानवतेचा, तो मानवतेचा धर्म घराघरात पोहोचवण्याकरता आम्ही गाथा परिवाराच्या माध्यमातून वारी आपल्या दारी अशी एक संकल्पना पुढे आणली, ज्याला काल विरोधी पक्षनेते आदरणीय अजितदादांनी षण्मुखानंद सभागृहामध्ये स्वतः सांगितलं की पायकीचे अभंग, तुकोबांच्या जीवनावरील पुस्तकं आणि तुकोबांची गाथा घराघरात नेण्याकरता आता तुम्ही एक तयारी केली पाहिजे. त्यात मग अविनाश महाराज काकडे, अशोक महाराज काळे आणि आणखी असे बरेच काही वरिष्ठ आमची सांप्रदायिक मंडळी आहे की ज्यांच्या माध्यमातून हे येऊ घाला. घाडगे महाराजांची दिंडी क्रमांक 209 या देहूच्या पालखी सोहळ्यामध्ये आहे. आम्ही संध्याकाळी हरिपाठात त्यांच्यासोबत होतो आणि आता जगद्गुरु तुकोबारायांच्या पादुकेचं दर्शन करायला मी सहकुटुंब आलो, माझं कुटुंब पण माझ्यासोबत आहे. उद्या मी पालखीत सुद्धा सहभागी होणार आहे आणि पंढरीच्या पांडुरंगा चरणी आणि तुकोबारायां चरणी हेच प्रार्थना केली की महाराष्ट्रात सध्या पाऊस लांबलेला आहे, अगदी कोकणात सुद्धा मान्सूनचं आगमन झालेलं नाही आणि मी आज पूर्ण विदर्भातून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात आलो आहे, कुठेही पावसाचा थेंब नाही. त्यामुळे लवकरात लवकर पावसाला येऊ दे, इथला बळीराजा शेतकरी हा सुजलाम सुफलाम होऊ दे आणि खऱ्या अर्थानं कष्टकऱ्यांचं एक जे आपण म्हणतो, कारण हे वारकरी सगळे शेतकरीच आहेत, त्यांना धनधान्य उदंड, त्यांना पीक पाणी हो आणि ते अगदी सुजलाम सुफलाम हा महाराष्ट्र हो, हे साकडं मी तुकोबारायांच्या चरणी घातलं. आणि आणखी जर साकडं म्हणाल मग राजकीयदृष्ट्या तुमचा प्रश्न येतो, तर आषाढी एकादशीची पुढची महापूजा हे महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते जे आता आहेत ते आदरणीय अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊन महाराष्ट्राच्या आषाढी वारीचा मान त्यांना पूजेचा मिळो. कारण सध्या ज्यांच्या नेतृत्वात हे सगळं दिसतंय महाराष्ट्रातलं राजकारण, आळंदीच्या पालखीतील वारकऱ्यांवर झालेला हल्ला हे वारकरी कधी विसरू शकणार नाहीत. त्याच्यामुळे वारकरी अस्वस्थ आहेत, पण वारकरी साधा बोळा असतो, तो भले तरी देऊ काशीची लंगोटी, मग वेळ प्रसंग पडलं तर नाठाळाचे काठी हनुमाता हा तुकोबांचा रोकडा धर्म जगणारा तो वारकरी आहे. त्याच्यामुळे आळंदीत जे घडवल्या गेलं त्याचं प्रतिउत्तर, त्याचं प्रायश्चित्त नक्कीच यांना भोगावं लागेल. मात्र ही आषाढी एकादशीची पंढरीच्या पांडुरंगाची महापूजा ही शिंदे साहेबांच्या हातची राजकारणातली अखेरची महापूजा ठरेल. पुढची महापूजा अजितदादांच्या हस्ते होणार आणि ती हो हीच मी तुकोबारायांच्या चरणी साकडं घातलंय. देवेंद्र फडणवीसांना आता पांडुरंगाच्या मनात असेल तर उपमुख्यमंत्री, आता शेवटी प्रमोशन तर होणारच नाही, डिमोशनच व्हावं लागलं आणि शिंदे गटाचे सगळे लोक त्यांचं डिमोशनच करतायत, अपमान करतायत. हा अपमान माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला अजिबात सहन होणारा नाही. पण आज ते मला असं कळलं, परळीला माऊलींची पालखी आली तर ते गेले दर्शनाला गेले. माझी विनंती होती की ते चालत गेले असते तर थोडं योगाकाल करण्याचं काम पडलं नसतं, कारण ज्ञानेश्वराचं तुम्ही दर्शन घेताय. ज्ञानेश्वरांनी सांगितलं योग याग विधी येणे नवे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म, आणि काल 40 कोटी रुपये खर्च करून तंबू 40 मिनिटासाठी तुम्ही तिथे विधान भवनच्या परिसरात घातलाय. त्यामुळे हा विरोधाभास वारकऱ्यांना मान्य नाही. कायम विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असावेत ही पांडुरंगाची इच्छा आहे आणि ते सुद्धा पांडुरंग माझी पूर्ण करतो. प्रत्येकाला आपापलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. दादांनी सांगितलं की आता व्याप वाढलाय आणि थोडं मुक्त करून थोडीशी त्यांच्यावर वेगळी जबाबदारी पक्षाने द्यावी, ती त्यांनी इच्छा व्यक्त केली. शेवटी पवार साहेब अंतिम निर्णय घेतील त्यावर.
हे पवारसाहेब ठरवतील. सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं मी पक्षाचं काम केलं पाहिजे, जास्तीत जास्त आमदार निवडून आणले पाहिजे आणि अजितदादांना मुख्यमंत्री केलं पाहिजे.